कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या महापुराच्या पाण्याचं नियंत्रण करणं पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी राज्यातल्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणं यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे या प्रकल्पातल्या पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या अनुषंगानं येत्या ते तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता मुंबईतल्या मित्रा संस्था कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे अशी माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पात सत्तर टक्के हिस्सा जागतिक बँकेचा तर तीस टक्के हिस्सा राज्य सरकारचा असेल असंही म्हणाले